आपल्या रोजच्या जीवनात आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की या गोष्टी खऱ्या होत्या की केवळ एक भास होता. नमस्कार, मी राहुल. ही गोष्ट माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव बघून देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. 3 महिन्यानंतर काही कंपन्या चालू करण्याची परमिशन दिली, तशीच आमचीही कंपनी चालू केली. फक्त 50% वर्कर्स त्यांची कंपनीत राहण्याची पूर्ण व्यवस्था केली. कंपनी भिवंडी येथे आहे. ज्यांची नावे होती ते लोक कंपनीत जॉबसाठी गेले. लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या वस्तू घेऊन आम्ही राहण्यासाठी आलो. काही दिवस झाले आम्हाला कंपनीत रोज काहीतरी आहे असं वाटायचं, पण कोणी काही बोलायचं नाही. जेव्हा आमच्यातला एक जण आमच्या समोर मशीनवर काम करत असताना त्याला असं जाणवलं की त्याची खुर्ची कोणीतरी पाठून खेचली असेल. त्याला वाटलं कोणी मस्करी केली असेल. परत दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या मशीनच्या बाजूला परत असं जाणवलं की कोणीतरी तिथे फिरतंय. त्याने बघितलं, सगळे तर झोपलेत, मग इथे कोण फिरतंय ते बघण्यासाठी तो तिथून बाजूला आला. पूर्ण कंपनी फिरला पण कोणीच नव्हतं. मग त्याने पुन्हा काम करायला सुरुवात केली. काम झालं की तो एक झोप काढायचा. तसाच त्या दिवशी तो झोपला आणि बॉस पण बोलले, आज कोणी नाईट शिफ्ट करू नका, आज सुट्टी घ्या. पण हा काम करत होता. नाईट करत असताना त्याने एक झोप काढली तेव्हा त्याला त्याच्या बिछाण्यासोबत कोणीतरी ओढत नेत असल्याचं त्याला जाणवलं. त्यामुळे तो जागा झाला. उठून बघतो तर कंपनीच्या बाथरूमजवळ होता. तो घाबरला आणि तिथून पळत आमच्याकडे आला. कोणाला काहीही न बोलता गप झोपला. सकाळी सगळे उठले तेव्हा त्याने सगळ्यांना रात्रीचा घडलेला प्रकार सांगितला. पण सगळे त्याची मस्करी करू लागले. आमच्या 2-3 जण कशालाही न घाबरणारे आहेत. ते लोक बोलले की आज आम्ही तुझ्यासोबत थांबतो, बघू काय होतं ते. रात्रीचे 1:30 वाजले. ते 4 जण होते. 1-1 जण झोपू लागले. आता ते 3 जण झोपले. तो एकटाच जागा होता तेव्हा त्याला मशीनच्या बाजूला कोणीतरी उभं असल्यासारखं जाणवलं. तो बघायला तो तिथे गेला आणि ते बघून त्याच्या काळजात धस्स झालं. तो घाबरला. एक मुलगा 22-23 वर्षाचा आणि एक मुलगी 18-19 वर्षाची तिथे उभे होते आणि त्याला बोलावत होते. त्यांनी बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर कसल्या तरी वस्तूने कापल्याचे निशाण होते. त्यात त्या मुलीचा चेहरा एकदम सडलेला होता. तिचे दोन्ही डोळे बाहेर लटकत होते. त्या मुलाचे डोळे लाल भडक होते आणि त्यांच्या डोक्यातून सतत रक्त वाहत होतं. त्यांचे पाय उलटे होते. हे सगळं बघून तो खूप घाबरला आणि जोरात ओरडला. त्याच्या आवाजाने ते तिघेही उठले आणि ते त्याच्या जवळ गेले. तो खूप घाबरला होता. ते लोक त्याला शांत करत मशीनजवळ आले आणि तिथेच झोपले. तेवढ्यात त्याला ते लोक पुन्हा दिसले. तो पुन्हा उठला आणि आम्हाला बोलायला लागला, ते बघा ते दोघं मला बोलावत आहेत. तिघेही तिथे बघत होते पण त्यांना तिथे कोणीच दिसत नव्हतं. तरी याचं चालूच होतं. ते आपल्याजवळ येत आहेत हे ऐकून तिघे चांगलेच घाबरले होते. तो तसाच बोलत राहिला. तो जोर जोरात ओरडून बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी त्याला खूप ताप आला. तो खूप आजारी झाला. आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. औषधं करून पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता. त्याने त्याच्या आईला कॉल केला आणि घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. त्याला त्याच्या घरच्यांनी लगेच गावी बोलावून घेतलं. तो गावी गेला तेव्हा आम्ही आजूबाजूच्या गाववाल्यांना विचारलं. त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा ते जे बोलले
ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते बोलले, काही वर्षापूर्वी त्या जागेवर एका प्रेमी जोडप्याची हत्या केली होती. त्या मुलीच्या घरच्यांनीच हे काम केलं होतं. तेव्हापासून ते दोघं खूप जणांना दिसले आहेत, पण आजपर्यंत त्यांनी कोणाला त्रास दिला नाही. हे सगळं ऐकून आम्ही बॉसला सांगितलं, तर यावर बॉस जे बोलले ते ऐकून अजूनच धक्का बसला. जागा घेताना तिथल्या मालकाने हे सगळं त्यांना आधीच सांगितलं होतं. आणि इतकी मोठी जागा कमी पैशात भेटते म्हणून कसलाही विचार न करता ती जागा घेतली आणि तिथे कंपनी बांधली. तेव्हा एक दिवस मला कंपनीत लेट झाल्यामुळे मी ऑफिसमध्ये झोपलो. अचानक कोणीतरी दरवाजा ठोकल्याचा आवाज आला. त्या आवाजाने मला जाग आली आणि मी उठून बघतोय तर काय, तिथे तेच दोघे होते. मी त्यांना बघून खूपच घाबरलो. मी केबिनच्या बाहेर आलोच नाही, पण मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. जर कोणाला सांगितली असती तर वर्कर्स घाबरले असते, म्हणून ही गोष्ट नाईलाजाने मी लपवून ठेवली. आमच्या लक्षात आलं म्हणूनच बॉसने सांगितलं होतं, त्या अमावस्येच्या रात्री कोणी नाईट शिफ्ट करू नका. त्याचवेळी मित्राचा फोन आला. तो गावी एका गुरुवाकडे गेला होता. तेव्हा गुरुवाने सुद्धा तेच सांगितलं जे बाजूला राहणाऱ्या गाववाल्याने सांगितलं होतं. यावर उपाय म्हणून त्या कंपनीत एक मोठा होम घालावा लागणार होता. त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नव्हती. ते मुक्तीसाठी भटकत आहेत, त्यांना मुक्त करावं लागेल. सगळे खूपच घाबरले. तसं बॉसने परत कंपनी बंद केली आणि ते तिथे आता होम घालणार आहेत. हे सगळं झाल्यावरच कंपनी चालू करणार आहेत, पण तिथे आता कोणी राहणार नाही, येऊन जाऊन काम करणार. त्या तिघांमधला एक मीच होतो. माझ्या सर्व कंपन्यांच्या बॉसला एकच विनंती आहे की वर्कर्स लोकांच्या आयुष्याशी असं खेळू नका. असं काही असेल तर ते आधी मिटवा आणि मगच ती जागा घ्या. आज आमचा मित्र मरता मरता वाचलाय. तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. तो एक भास होता. चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.